国家呀。आता सूर्या दादाचं इतकं मोठं कटआउट झालेलं आहे, पण मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने त्यांच्या समोर जे उभे राहणार आहेत, मला असं वाटतं आता कटआउटची जेवढी उंची आहे त्याच्यापेक्षा जास्त त्यांच्या अभिनयाची उंची आहे. तर आपण त्यांना विचारूया, डॉक्टर गिरीश ओक सरांना, की त्यांना कसं वाटतंय की आपल्या सिरियलचं इतकं मोठं कटआउट आता रिव्हील झालेलं, त्याचं अनावरण झालेलं आहे, आणि तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. थोडी आतापर्यंत बऱ्याच मालिका केल्या आहेत, पण 40 वर्ष या क्षेत्रात मी आहे, पण अशा प्रकारचा 16 मी पहिल्यांदा अनुभवतोय, आणि तो साताऱ्यात. आणि माझ्या खूप खूप शुभेच्छा. चार ज्या डांबरट मुली आहेत त्या खूप सगळ्यांना आवडणार आहेत याची मला खात्री आहे, आणि त्यांचा जो दादा आहे तो तर छा जाएगा सबके. खूप खूप शुभेच्छा. श्वेताचं अभिनंदन, तिला शुभेच्छा, आणि सगळ्याच टीमला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. आम्ही सगळे सपोर्ट करणार आहोत तुला, जेवढा मी तुला त्रास देईल तेवढा तू मोठा मोठा होत जाशील. थँक्यू सो मच. साताऱ्यामध्ये इतका मोठा इव्हेंट आज तुम्ही ऑर्गनाईज केलेला आहे, झी मराठीने ऑफकोर्स ऑर्गनाईज केलेला आहे, पण त्याच्यात तुमचाही वाटा आहे. तर कसं वाटतंय इतका मोठा 30 फुटाचा पोस्टर आज तुम्ही लॉन्च केलेला आहे? लय भारी वाटतंय. आणि ते पोस्टर नितेशचं लागलं ह्याच्यात सगळ्यात जास्त भारी वाटतंय. आपल्या सातारचा पोरगा आणि त्याचा हे कटआउट साताऱ्यात लागलंय याचा प्रचंड अभिमान आहे. थँक्यू नितेश. सगळी झी मराठीची टीम, कारण झी मराठीने ही संधी दिली नसती तर हे या संधीचं सोनं आम्ही करू शकलो नसतो. आणि इथल्या सगळ्या लोकांना, जे इथल्या लोकल टॅलेंटना वाव द्यायचा होता ज्याच्यासाठी ही कंपनी इथे साताऱ्यात सुरू केली, ते माझं स्वप्न पूर्ण झालं नसतं. त्यामुळे झी मराठीचे खूप खूप आभार. आणि आता एकच नाही, माझीच नाही तर आता अनेक मालिकांचं शूटिंग साताऱ्यात सुरू झालेलं आहे, त्यामुळे त्याचा एक वेगळा आनंद इथे मला व्यक्त करावा असा वाटतो. आणि थँक्यू, थँक्यू सो मच. हे सातारकरांच्या सपोर्ट शिवाय शक्य नाहीये, तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाशिवाय शक्य नाही. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बझला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.